विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण सरमेच्या शूरतेचे वर्णन करणारा पोवाडा ऐकला. आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, तो म्हणजे ही सरमा नामक कुत्री कोण, काय अशा सरमा नामक शुनी. मुलांनो, जगभरातील साहित्यातून विविध प्रकारच्या प्राण्यांच्या चातुर्यकथा, पराक्रमाच्या कथा, तसेच बालसाहित्यातून म्हणजेच पंचतंत्र, नीतिशतक यातून अनेक कथा आपण ऐकत आलेलो आहोत. जसे इयत्ता 8वी मागील वर्षी अश्वस्य स्वामी निष्ठा या पाठाद्वारे चेतक नावाच्या अश्वाने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आपल्या मालकाचे प्राण कसे वाचवले हे सांगणारी कथा. रामायणात सेतू बांधण्यासाठी वानरांनी रामाला केलेली मदत, तसे खारीची गोष्ट. घोरपडीच्या मदतीने तानाजी मालुसुरे यांनी कोंढाणा किल्ला कसा पार केला, अशा प्रकारच्या अनेक कथा आपल्यासमोर आहेत. याच प्राण्यांमधील प्रामाणिकपणे आपल्या मालकाची सेवा करणारा प्राणी म्हणजे कुत्रा. तर या पद्यपाठात सरमा नामक कुत्रीची तिच्या अविचल स्वामी निष्ठेची कथा प्रसिद्ध आहे. विश्वातील सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे वेदवाङ्मय. त्यातील ऋग्वेद संस्कृत साहित्यातील अतिशय प्राचीन असा वेद मानला जातो. पौराणिक प्रसंग, काव्य, प्रार्थना यांनी युक्त अशा 10 मंडळांनी तो समृद्ध आहे. ऋग्वेदाच्या विविध सूक्तातून देवदेवता आणि नैसर्गिक शक्तींचे स्तवन केलेले दिसून येते. हा पद्यवेचा म्हणजे सरमायाः शीलम. ऋग्वेदातील 10व्या मंडळातील 108वे सूक्त, यात एकूण 11 मंत्र आहेत. यात सरमेचे चारित्र्य वर्णन केलेले असून त्रिष्टुप छंद आहे. ऋग्वेदात आलेल्या संवाद सूक्तात पैकी सरमा आणि पणी हा संवाद एक पद्यमय संवाद आहे. एकदा देवतांच्या गायींचे पणींद्वारे अपहरण होते. त्यांच्या शोधकार्यासाठी देवता सुपर्ण नावाच्या गरुडाला पणींच्या देशात पाठवतात, पण हा गरुड पणींनी दिलेल्या उपहारामुळे फितूर होतो आणि त्यांच्या वशमध्ये जातो. गायींची माहिती समजली असून सुद्धा तो देवांना काहीही कथन करत नाही, तो स्वामी द्रोह करतो. म्हणून देवता विचार करतात आणि सरमा नावाच्या कुत्रीला गायींच्या शोधकार्यासाठी नियुक्त करतात. आणि ही कुत्री अतिशय निर्भयपणे, शूरतेने रस्त्यातील अडथळे दूर करून पणींच्या देशात कशी पोहोचते व कोणत्याही लोभाला बळी न पडता गायींचा शोध घेऊन देवांना सर्व वृत्तांत कथन करते आणि शेवटी देव तिच्यावर प्रसन्न होतात आणि गरुडाला शाप देतात. अशा या सरमेच्या शूरतेचे, वीरतेचे, प्रामाणिकपणाचे वर्णन करणारे पद्य पोवाड्याच्या स्वरूपात आपण सर्वजण समजून घेऊया.